खान आज बेबंद होता तो आताशी एक बाटली झोकून मोकळा झाला होता त्याच्या डोकीचे केस ताट उभे होते फक्त नाकाच्या शेंड्याखाली त्यानं मिशा कातरल्या होत्या त्याचा चेहरा लांबट आणि रागीट होता दारुन त्याचे डोळे तांबारले होते त्याच्या अंगात फक्त गंजी फ्राक घातला होता आणि खाली रंगीत लुंगी लावली होती त्याच्या पायात काहीच नव्हतं डाव्या खांद्याला त्यानं पाखर मारायची बंदूक लटकवली होती उजव्या खांद्यावर त्याचा बेरकी पोपट बसला होता चंगीज खानाच्या डाव्या तळहाताला अफूचा गोळा चिटकलेला होता तर उजव्या मुठीत त्यानं लाल रंगाच्या पिकलेल्या ओल्या मिरच्या घेतल्या होत्या त्यापैकी वरचेवर एक एक मिरची तो पोपटाला देत होता ती एका पायात धरून तो पोपट खात होता आणि दुसऱ्या बाजूनं चंगीज खानाच्या खांद्यावर घाण करीत होता चंगीज खानाच्या कमरेला गांजा होता सरस होता आणि नोटांचं पुंडकही होत तो आज सकाळपासून दारू पित आपल्या रोजच्या गिरायकांना रतबाची अफू देऊन पैसे वसूल करीत होता त्याला पाहून लोक दचकत होते नी तो राजासारखा दारू पित अफू विकीत हिंडत होता आणि त्याच्या माग त्या पोलिसाची फेसाटी झाली होती चंगीज खान एका चौकात आला त्यानं आपली धुंद नजर बेदरकारपणे चौफेर टाकली नी, तो ओरडला अरे हेच ना ते घर हा कोणीतरी चंगीज खानचा आवाज ऐकून आतूनच हुंकारलं चंगीज खान, खान म्हणाला अरे जीवला एक पावशर थोड्याच वेळात एक पोरगी एक ग्लास घेऊन आली तो ढोसून तिला एक रुपया देऊन तो वळणार तोच त्या पोलिसाला यश आलं तो धापा टाकीत म्हणाला सरकार, कहा खाननं विचारलं चौकीवर चारशे बाराला ला जोर आला चौकी पर क्यू भला चंगीजखानानं जागी स्वतःला झोके दिले मग टांग्याच्या घोड्यानं गदमुरकीला येऊन डुंगणानं माग सरकाव तसा तो प्रथम माग सरकला आणि पुन्हा पुढे येऊन त्या पोलिसाला म्हणाला मै तुम्हारा अफसर तो नहीं हूं तुम गुमान चलो उंदराकडे मांजरानं पहावं तसं पाहत पोलिस म्हणाला आज तुम्हारी धुलाई होने वाली है अरे बापरे फिर बडी बिलामत है खान सरळ चौकीकडे चालू लागला त्याने चालत चालतच कमरेच्या नोटा काढल्या त्या मोजल्या नि पोलिसाकडे नजर टाकली तेव्हा पोलीस नरम आला होता तो हसत होता एक पाचची नोट त्याला देऊन चंगीज खान पाय उचलू लागला तसा पोलीस म्हणाला अरे खान इतनी जल्दी क्या है अरे बाबा आज तो मेरी धुलाई होने वाली है ना अरे छोड ना खान चाला हम है पोलिसाने पलटी खाल्ली नी चंगीस खान म्हणाला काय रे हवालदार ये इन्स्पेक्टर म्याड है क्या पुरा म्याड नहीं, हाप म्याड है मग दोघही हसले चंगीज खान आल्याची खबर मिळताच इन्स्पेक्टर गोड न आपल्या चेहऱ्याची उग्रता वाढवली नी तो सरळ बसला डोळे वटारले भुव्या चढवल्या चंगीत खान समोर येतात त्याने खवळून विचारले कोण तू मै चीच खान हू सरकार चंगीज खान शांतपणे म्हणाला लेकिन मै शहाशा चंगीस खान नाही पोपट साहेबाच्या टेबलावर ठेवला तू धंदा काय करतोस गोड न प्रश्न केला आणि तो पोपट एक पाय वर उचलून डोळे बारीक करून शिळ घालीत बोलू लागला गांजा बेचता अफू बेचता चरस बेचता दारू पिता अरे वाह साले मेरा खाके मेरे खिलाफ बोलता है अच्छा चल घर को आज बेटा तेरे को ही खाऊंगा तसा तो पोपट गुरकन उडून समोरचा कपाटावर बसला आणि पुन्हा त्याने डोळे फिरवून एक सुंदर शीळ घातली आणि पुन्हा त्याने आपला ठेका चालूच ठेवला अफू बेचता गांजा बेचता चंगेज खान दरक काया बोलबोले चकित होऊन तो चंगीस खानाकडे वळून म्हणाला गांजा विकतो अफू विकतो दारू पितो म्हणजे सगळी बेकायदेशीर कृत्य करतोस आणि काय बाकी राहिलं रे लावल हो ला कुवत सरकार मैं जो भी करता हुँ, वो सब पोलीस स्टेशन को मालूम है इसमें चोरी नाही चंगीस खानानं ना सर्व पोलिसांवरून नजर फिरवली सर्व पोलिसांनी पापण्या पाळल्या आणि तो पोपट पुन्हा टेबलावर येऊन बसला आणि मारा किती करतोस गोडबोले न टेबलावर भुक्की मारली आणि फुरकन तोपोपट पुन्हा उडून चंगीज खानच्या खांद्यावर बसला चंगीस खानानं नकारार्थी मान हलवीत कान धरले तोबा तोबा केलं आता दारू किती प्यायला आहेस साहेबानं विचारलं पाच पाव चंगीज खाननं पाच बोटे पुढे केली तू लबाड आहेस गोडबोले म्हणाला तू त्या किटाण्याचा दात का पाळलास साहेब मैं कभी झूठ नहीं बोलूंगा चंगेज खान मना लाभ और सटाना ये दोनों भाई है दारू पी के आपस में मारा मारी करके कम्प्लेन मेरे नाम की ठोक दी और साहब असल बात यह है कि किटाना को कभी दांत ही नहीं थे तो मैं कहा से गिरा दू हे कुन गोल बोले विचारत पलटा आ कंप्लेंट बुकाचं दुसरं पान उलटून म्हणाला आणि हा इब्राहिम याच्या ढुंगणात तू चाकू मारला नाहीस पोलीस कस्टडी मे था कैसे बताऊ अच्छा आणि ही हुसनाबी कोण आहे तू दररोज तिच्या घरात शिरून धांदल करतोस तिचा नाक चाकून कापिन म्हणतोस तिच्या अंगावर चाकू घेऊन जातोस हे तरी खरं आहे का नाही गोड बोले न डोले फाड़न विचार लानी चंगीज खान हाथ जोड़ मनाला साहब ये कंप्लेन किसने दी है मुझे सवाल नहीं जवाब चाहिए साहब वो हसना भी को जरा बुलाएंगे